याची सुरुवात अशी झाली तर सुरुवातीला आम्ही एक बचत गट तयार केला आणि त्याच्यापासून काम करता करता आमच्याच असं आम्हाला समजलं का जे हायब्रिड खाणं आहे किंवा हायब्रिड भाजीपाला आहे याच्यापासून खूप आजार वाढू लागले आणि हे मी माझ्या स्वतःच्याच घरामध्ये लक्षात घेतलं आणि ते मग बचत गटात सांगायचे किंवा नातेवाईकांना सांगायचे. मग एक बाईप संस्था आहे, बाईप संस्थेला आमचे बचत गट जोडले गेले होते आणि काम करता करता त्यांनी हे विसोदलं का त्यांना एक दिवस आले आम्ही पाऊस पडला होता आणि आम्ही बी लावायला चालू होतो तेव्हा ते आले ते म्हणे राय मावशी कुठं चाले म्हणलं चालू बी लावाया कशा कशाचं म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू मी त्यांना चहा केला आणि आम्ही शेतात बी लावाया निघून गेलो. मग बाईप संस्था एक आली कारण ती खूप लोकांबरोबर काम करते आणि गोरगरिबांसंगच काम करते पार डोंगर दऱ्यामध्ये हिंडून तर ते आले आणि वट्यावर्षाला आथारली. एक दिवस दुपारी आले नंतर माझ्या सुनबाईला घरातून बी काढायला सांगितलं वट्यावर्षाला आथारलं तर त्यांना 150 पावणे 200 पावणे एकाच घरामध्ये भेटला आणि मग त्याच्यावर हे काम सुरू केलं का हे काम मग माझ्या एक मनामधून किंवा माझ्या बाईप संस्थेच्या मदतीनं मला असं वाटलं का हे बी आपल्या गावात न राहता आपल्या तालुक्यात न राहता आपल्या जिल्ह्यात न राहता हे पार महाराष्ट्रात गेलं पाहिजे. आणि बी सुद्धा आहे असं आहे का कमी पाणी हो येणारे वाण जरी पाऊस नसला जे गावठी जुनं ते सोनं असे म्हणतात लोक का जुनं ते सोनं का ते निसते जरी पाऊस नसला तरी हवेवर येणार किंवा स्वतःच्या ताकदीवर सुद्धा तग धरून येणार. तसं हायब्रिड बियाणं जे आहे तर त्याला खत आणि पाणी दिल्याशिवाय ते कुठलं येणार नाही आणि खत औषधांपासून एवढे आजार वाढून गेले एवढे आजार वाढले का ह्या आजारामुळंच आम्ही खरं हे गावठी शोधले आणि हे गावठी खरोखर याच्यामध्ये एवढी ताकद आहे का कुठलाच आजार येणार नाही. आमच्या ग्रामीण भागातल्या महिला एक एक किलोमीटरवरून 3-3 हांड्याने अजून पाणी वाहतात तसे शहरी भागामधले अजिबात काम करणार नाही. आणि हे बी खरोखर हे बी आता भरपूर लोक येऊन गेले एक आमच्या बाईप संस्थेच्या मदतीनं म्या जवळजवळ गेल्या वर्षी जास्त सुरुवाती 2 वर्षापासून झाले पण गेल्या वर्षी पार 20,000 पाकिटं भरून पाठवलेत आणि पार पुण्यातून पार बारामती सोलापूर कोल्हापूर बारामतीपासून पार मुंबई नाशिक नगर कुठूनही पण आता पेपर ऐकून पेपर हातात घेऊन येतात किंवा टी व्हीला पाहून पार रोजचे माणसं बी न्यायला येतात. पण चालू वर्षी असे का पावसात एवढा दुर्मळ भाग केला आहे का बी कमी झालं आणि लोक आता मागायला जास्त झाले पण सगळ्यांपासून 5-5 बी आम्ही पोचतो एवढे आमच्या बाईप संस्थेच्या मदतीनं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र.